तर हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर एक 5 दिवस झाले आमचे काही ब्लॉग आले नाही, कारण एक खूप मोठं असं रिझन होतं. तुमच्या भरपूर अशा कमेंट्स येत होत्या की ताई आज ब्लॉग नाही आला, आम्ही वाट पाहतोय, 2 दिवस झाले तुमचे व्हिडिओ येत नाही येतं. भरपूर अशा ताईंच्या किंवा काकूंच्या आमच्या बऱ्याच अशा कमेंट्स आल्या प्रत्येक व्हिडिओखाली, ज्या मागचे व्हिडिओ होते त्याच्याखाली, की तुमचे व्हिडिओ का येत नाही, काय झालं, तुम्ही काही अपडेटसुद्धा दिली नाही. तर फॅमिलीमध्ये खूप अशी दुःखद घटना घडली होती आणि त्यामुळं काही व्हिडिओ म्हणजे टाकायचं मनच नाही झालं. मोबाईलमध्ये ऍक्च्युअली होते पण तरी पण इच्छा नाही झाली, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित होतं की अगोदर होतं मामाच्या गावाला आम्ही गेलो होतो आणि अगोदर होतं तिथे लग्न. तर लग्नाचा व्हिडिओ शूट वगैरे सगळं झाला होता, पण एडिटिंग वगैरे करायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला म्हणजे टाइमच नाही मिळाला की अशी घटना ही अशा पद्धतीची झाली दुसऱ्याच दिवशी. हो, आणि खरं तर पोस्ट वगैरे आम्ही टाकायला पाहिजे होती, पण ती सुद्धा सिच्युएशन टाकायला की नव्हती, पण त्याची सुद्धा हिंमत नाही झाली आमची की पोस्ट टाकावं म्हणून. पोस्ट टाकायला पाहिजे होती, पण एक म्हणजे असं काही घडलं ना की ते पण ती एक छोट्याशा बाळाबरोबर, 3.5 वर्षाच्या बाळाबरोबर, आणि म्हणजे सांगू शकत नाही इतकं, म्हणजे आता काय बोलावं ते कळत नाहीये. ऍक्च्युली यांच्या मामाचा मुलगा आहे शिवा आणि त्याला एक मुलगा आणि मुलगी, 2 छोटी मुलं आहेत. तर हेच म्हणण्यापेक्षा आता होतं म्हटलं तरी चालेल. तर ते 3.5 वर्षाचं बाळ ऑफ झालं, म्हणजे एक्सपायर झालं. तर ते कसं झालं म्हणजे हा व्हिडिओ ना खरं तर आम्हाला बनवायचा नव्हता, पण असं वाटलं की 100 लोक जरी आमच्या ह्या व्हिडिओमुळे जागरूक झाले ना, तर ते कुठेतरी पुण्य आम्हाला मिळेल. हो, तर ते बाळ ना एवढं छोटंसं गरम पाण्यात पडलं, 3.5 वर्षाचा मुलगा तो गरम पाण्यात पडून, म्हणजे 4 दिवस त्या बाळाने रात्रंदिवस म्हणजे त्या वेदना सहन केल्या आणि काय म्हणतात ना मृत्यूला हे करून ते 4 दिवस म्हणजे इतकं स्ट्रॉंगली त्यांनी हे केलं, बॉडीला सहन केलं. आणि शेवटी 5व्या दिवशी 4थ्या दिवशी रात्रीच ते विराज ऑफ झाला आमचा, म्हणजे 1:30 वाजता आपल्या सगळ्यांना सोडून, म्हणजे आम्हाला सोडून गेला. तर त्याचे आई वडील मम्मी पप्पा, तर कसं झालं मी सांगते तुम्हाला, तर सगळेजण असे घरातच बसलेले होते. त्याचे पप्पा चहा पित होते, मम्मी आणि आजी साईडला होती इथं, आणि गरम पाणी एकदम करून त्यांनी बकेटमध्ये ठेवलेलं होतं. लहान मुलांचं काहीच सांगता येत नाही. तर तो खेळत खेळत असा उलटा रिवर्स गाडी 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 करत गेला आणि असाच त्याला म्हणजे काही त्याचा तोल अनबॅलेन्स झाला त्याचा, आणि तो म्हणजे बॉडी अनबॅलेन्स झाली आणि असाच पडला तो बकेटमध्येच गेला. असा असा बकेटमध्ये पडल्यानंतर त्याचा मोठकाच असा बकेटमध्ये झाल्याच्यानंतर तो इथून तर पूर्ण पायापर्यंत पूर्ण भाजला, म्हणजे भाजला असा की त्याला बकेट मधून त्याच्या आजीला उपसून काढूपर्यंत म्हणजे तो इतका भाजला ना, की कारण की आता 3.5 वर्षाचा मुलगा होता, का जास्त काही त्याचं वय पण नव्हतं आणि बकेट मिडियम साईजची होती, असं नाही की जास्त म्हणजे छोट्या साईजची किंवा मोठ्या साईजची होती. तर त्या बकेटमध्ये तो फसून बसला आणि फसला म्हटल्यानंतर मग तो काढायच्या वेळेला म्हणजे असं पटकन काढतो, पण अर्धा 1 मिनिटात त्यांनी काढला. त्याची जी आजी होती त्यांनी असं पाय लावून काढला, तर ते पाणी त्यांच्या सुद्धा इथं मांडीवर उडालं, तर त्यांचा सुद्धा पाय एक पूर्ण भाजला. आणि एवढंच तेच नव्हे, जिथंच पायच नव्हे, बाळाला जेव्हा उपसून काढलं, कपडे काढले त्यांनी, तर कपड्याला अक्षरशः बाळाचं सगळी म्हणजे हे जी स्किन आहे ना चमडं सगळं चिकटून आलतं, म्हणजे ज्यावेळेस मी आम्ही म्हणजे बोलताच येत नाही आता, फोटो वगैरे नंतर पाहिले ना ज्यावेळेस भेटायला गेलो, आता फोटो नाही शेअर करता येणार, कारण ते करूशीच वाटणार, म्हणजे इतकं त्या बाळाला म्हणजे त्यांनी वेदना, काय वेदना आपल्याला थोडं तरी भाजलं तरी आपलं काय म्हणजे सिच्युएशन होती. आणि त्या बाळाने तर इतकं 4 दिवस संघर्ष केला मृत्यूशी, की म्हणजे खूप स्ट्रॉंग होता होतो तब्येत वगैरे, असं वाटत होतं की नाही म्हणजे होईल बरा काय नाही वरवर आहे, पण 80% भाजलेलं बाळ असं दिसताना असं दिसायचं की वरवरची स्किन फक्त गेली, काही नाही येईल, पण ती जखम अशी चरत चरत गेली, त्याच्या सगळ्या बॉडीला पाणी सुटलं होतं. आणि ज्यावेळेस त्याला आणलं इकडं, ज्यावेळेस ते बाळ पाहिलं, तर 2 दिवस झाले अक्षरशः आम्हाला झोपा नाही, सगळ्यांना घरचे लोक एवढे रडत आहेत, म्हणजे ते पाहून त्याचा चेहरा एवढा टवटवीत होता, असं वाटत होतं तो आत्ता उठल आत्ता बोलल, म्हणजे स्वाती तर नव्हती आली इथंच होती ती, कारण घरी पण मुलं होते, मी गेले होते, गृह छोटा आहे त्याच्यामुळे अशा सिच्युएशनला काय होतं की जाता येत नाही, कारण की मग त्याला सुद्धा कोण पाहणार आणि तिथं एवढ्या लोकांमध्ये मग तो इकडे तिकडे पाहणार, छोट्या मुलं असल्यावर नाही जाता येत. मी गेले होते, मी तिकडच होते, मी आज सकाळी आले 2-3 दिवसापासून मी तिकडच होते. तर अशी सिच्युएशन म्हणजे झाली ना ती, आणि आजी आणि बाळच नाही, जी छोटी मुलगी आहे 1 वर्षाची जी, तिच्या अंगावर सुद्धा पाणी उडालं, तर ती मुलगी सुद्धा इथे दोन्ही हात इथं मांड्यांच्या खालचे दोन्ही पाय चेहरा इथं पोटाला, म्हणजे ती बाळ सुद्धा इतकं भाजलं ना ती, म्हणजे ती बाळ सुद्धा खूप भाजली छोटी मुलगी, पण तिचं कसं आहे तिच्या अंगावरती ओढून पडलं, त्याच्यामुळं ती म्हणजे ती ठीक आहे आता, पण एवढं म्हणजे आई काहीचा जीव काय म्हणला असं 9 महिने पोटात ठेवायचं ते, आणि त्या बाळाला म्हणजे असं देवानी पण असं नाही करायला पाहिजे कुणाशी, लहान मुलांच्या बाबतीत तरी असं नाही करायला पाहिजे,
मोठ्यांचा प्रश्न, त्या मुलाला काय कळत होतं, त्याला ना पाप कळाना ना पुण्य कळाना, त्याला काय समजत होतं, आणि त्याला असा मृत्यू आला की म्हणजे विचारायची बोलण्यातून एक्सप्लेन करू शकत नाही, इतका डेंजरस म्हणजे ते क्षण होते 4-5 दिवस. आणि त्याला अगोदर झाडाच्या नंतर त्यांनी लगेच ताबडतोबच हॉस्पिटलमध्ये नेलं, पण लगेच कोणत्याच हॉस्पिटलमध्ये एवढं जास्त 80% वाढलेलं आहे म्हटल्यानंतर कुणीच घ्यायला तयार नाही. शेवटी मग सिव्हिल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्याला घेतलं आणि मग त्यानंतर तिथून ट्रीटमेंट सुरू केली. तर 2-3 दिवस म्हणजे डॉक्टर सांगतच नव्हते की, तर मग चौथ्या दिवशी संध्याकाळी 1:30 डॉक्टरांनी सांगितलं की बॉडी प्रोग्रेस मध्ये आहे, होईल नेट नाही का, बॉडी सपोर्ट करते. तर सगळे खूप खुश झाले नाही का, म्हणले ठीक आहे चला आता की सगळं व्यवस्थित झालं, आता काही टेन्शन नाही, होईल ठीक म्हणून. आणि 10:30 आम्हाला फोन आला घरी इकडं की सगळं व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही आता, तर आपला विराज नीट होईल म्हणून नाही का. तर आणि रात्री पहाटे 3 वाजता तर मग अचानक परत पुन्हा फोन आला की अशी बातमी आली की आपल्याला सोडून गेला म्हणून बाळ. तर म्हणजे सांगायचं म्हणजे हेच की आपण बघा छोट्या छोट्या गोष्टींवर दुर्लक्ष करतो. म्हणजे आता त्याच्या आईला मम्मीला वाटलं सुद्धा ना, म्हणजे कुणाला वाटलंय वाटणार आणि त्याच्यात तो असं खेळता खेळता मागं जाईल आणि पात्याच्या डायरेक्ट बकेट मध्ये पडल. मी बरोबर होते ना, त्यावेळेस मी गुजरातमध्ये सुद्धा एक असा मॅटर पाहिलेला आहे. भर दिवाळीच्या दिवशी बहीण भाऊ खेळत होते आणि त्यांनी हिटर लावलेलं होतं ऍक्च्युली त्या फॅमिलीने, तर हिटरच्या बकेटमध्ये तो मुलगा पडला आणि तो सुद्धा असा 2 दिवस राहून एक्सपायर झाला. तर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की गरम पाणी किंवा हे असं हिटर वगैरे लावणं किंवा बऱ्याचशा अशा काही गोष्टी असतात ना मुलांपासून, म्हणजे मुलांपासून खूप लांब ठेवा, चटपटो घर हिटर वगैरे असते तर फेकूनच द्या. काही नाही आपण 2-3 हजाराकडं म्हणजे पाहतो, काही नाही मिनी गिझर जो असतो इन्स्टंट 4-3 हजारापासून स्टार्ट आहे. आमच्या जुन्या घरी तोच होता, 3,500 बसतो तो गिझर, आणि इन्स्टॉलमेंट सगळं मिळून 4,000 इथले लागतात. आपल्या मुलांच्या याच्यापेक्षा तर काही जास्त नाही ती प्राइस. 4,000 पाहून आपण ते हिटर वगैरे, म्हणजे बरेचसे लोकांच्या घरात मी पाहिलेले आहेत की हिटर लावतात, फ्रीजची लाईट असली की हिटर लावतात. तर का आपल्या मुलांची लाईफ काय फुकट नाहीये ना, आपण नाही घ्यायला पाहिजे ना अशी दिसतो. आपण काय होतं एखादी अशा घटना घडून गेल्याच्या नंतर काहीच करता येत नाही, निघून गेल्याच्या नंतर काहीही करता येत नाही यार. आपल्याला थोडं सुद्धा भाजलं किंवा काय झालं तर किती वेदना होतात आणि त्या लेकराला काय झालं असेल काय. हा म्हणजे तुम्ही घरात काय असेल ते तुमची लाईट बोर्डचे स्विच, म्हणजे मुलांचं सांगताच येत नाही. हो लहान असतात त्यांना काहीच कळत नाही कुठं काय, आमचं झोपण कधी कधी, म्हणजे त्या दिवसापासून आम्ही ध्रुवच्या मागे एक जण आमच्या आहेत, म्हणजे इतकं आमच्या मना म्हणजे त्याचंही लक्ष होती भरली. पण आजूक जास्त म्हणजे नाही का मनामध्ये काही काही विचार येतात आणि मग जास्तच नाही का माणूस हळव झालं मन एक सगळ्यांचं आमच्या घरामध्ये पण. कारण म्हणजे जेव्हा मी स्वतः होतो ना त्या मुलाला घ्यायला, मी स्वतः विराजला असं पाहिलं, तर त्या दिवसापासून आजपर्यंत मी नीट झोपलेले नाहीये. मला डोळे झाकले की लगेच चेहरा पुढे येतो, मला झोपीत रडायला येतं, म्हणजे इतकी कंडिशन. त्याच्या मम्मी पप्पाची आज अशी सिच्युएशन आहे ना, मी आजच तिकडनं आले की म्हणजे प्रत्येक गोष्ट आठवून रडतात होते. मोबाईल मध्ये त्याचे फोटो पाहिले की रडतात, व्हिडिओ पाहिले की रडतात, म्हणजे काय त्यांनी कुठं आपल्यासारख्याला, म्हणजे मी नुसतं पाहून मला एवढं वाईट वाटतं की त्यांना कसं होत असेल त्याच्या आजीला, त्याच्या मम्मीला, त्याच्या पप्पांना, त्यांच्या म्हणजे काय वेदना त्यांना आतून चालल्या असतील. त्याचे पप्पा असे म्हणत होते की त्याच्या हाल पाहून मला असं वाटत होतं की त्याला देवाने न्यावा, म्हणजे त्याचे इतके त्या बाळाचे 4 दिवस हाल झाले. त्याच्या स्वतःच्या पप्पाला मम्मीला असं वाटत होतं की देवाने त्याला घेऊन जावा हाल असे करण्यापेक्षा. म्हणल्यावर त्या बाळाला किती त्यांनी सहन केला असं 4-5 दिवस, किती त्यांनी म्हणजे लिमिटेड अनलिमिटेड तो सांगतोय ना तो शिवाजी यांच्या मामाचा मुलगा, म्हणजे आता आमचा भाऊच लागतो सांगत होता ना ताई, म्हणजे असं मरण कुणाला दुश्मनाच्या मुलांना सुद्धा नाही द्यावा. म्हणजे इतकं वाईट सिच्युएशन, 4 दिवस इतकं वाईट हे काढलं त्या बाळाने, सांगू शकत नाही. आणि म्हणजे त्या आजींना सुद्धा माहिती नव्हतं का असं होईल, म्हणजे एक पापणी लवकर अशा काही घटना घडतात आणि त्या घडल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे मुलांच्या बाबतीत अलर्ट होणं खूप जरुरी आहे. असं पाणी वगैरे मी जसं आधी पण सांगितलं, हिटर लाईट हे सगळं याच्यापासून शक्यतो आधीच, म्हणजे आपण असं मनात नाही आणचं पण तरी पण मुलं करू शकतात, त्याच्या आधीच आपण घरातनं डायरेक्ट फेकून द्यायचे, ठेवायचेच नाही. तर तसंच आपण सगळे तर सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेतच, आमच्या घरामध्ये पण आहे. काय करतील याचा भरोसा नाहीये, म्हणजे आपली जी विचार करायची पातळी आहे तर त्याच्या 100% जास्त विचार करून आपण मुलांकडे लक्ष दिलं. अशा त्या सिच्युएशन मध्ये असं बाळ असं हातात समोर होतं ना, तर त्या म्हणजे असं इतका आक्रोश, इतकं त्या आई वडिलांचं म्हणजे ती असं सोडत नव्हती त्या बाळाला. आता मोठ्या माणसांना तर जातात, लहान मुलांना नाही हे करत पुरता, ती आई अशी सूड वाटत नव्हतं त्या बाळाला, म्हणजे इतकी क्रिटिकल. आणि इतकी मी तर जन्मल्यापासून इतका भयानक हातचा पहिल्यांदा पाहिला आणि मी कुणाच्या अशा अंतिम संस्काराला शक्यतो आजपर्यंत गेलेलं नाही, कारण माझं मन खूप हळवं आहे. एक घरचे असले तर असेल ते, पण मी अशी जवळ नाही गेले.
पण ह्या बाळाचं काय माहिती, मी असं जवळ जाऊन पाहिलं, असं हे केलं, हात लावला, तर ते माझ्या आतनं असं डोक्यात नाजूक जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे गरम पाण्यापासून शक्यतो, कारण मी सत्ता खूप किस्से पाहिलेले तो गरम पाण्याचे, लाईटचे वगैरे तर नाही पण गरम पाण्याचे सर खूप पाहिलेले आहेत. म्हणजे 4 ते 5 मी किस्से पाहिलेले गरम पाण्यामुळे. पण हिटरनी एका मुलाची डेथ झालेली आहे, छोट्या बाळाची, हिटर बकेट मध्ये लावलं होतं आणि म्हणजे त्याला भरपूर वर्ष झाले, ते बाळ जवळ गेलं आणि टच केलं, करंट लागला, पहाटेच 5:30-6 वाजता कुठेतरी देवाला जायचं होतं सगळ्या फॅमिलीला, वारलं ते सुद्धा बाळ, म्हणजे 1.5-2 वर्षाचं बाळ होतं. परत गुजरातमध्ये पण मी जसं की सांगितलं, खेळता खेळताच ते बकेटमध्ये पडलं, तर ते सुद्धा असंच 4 वर्षाचं. अजून पण दारामध्ये कुणाचे हौद वगैरे असतील किंवा मग मोठ्याले जे खड्डे असतात नाल्याचे वगैरे असतात, तर त्यापासून सुद्धा सावध राहा आणि आपल्या मुलांचं म्हणजे नाही का व्यवस्थित काळजी घ्या सगळ्यांनी. त्याच्यामुळेच म्हटलं हा व्हिडिओ बनवा, कारण आम्हाला सुद्धा आमच्या इथे सुद्धा आहे टाकी, तर भरपूर जणांच्या म्हणजे आपल्या जे सबस्क्रायबर आहेत तर की जेवढी एवढी आमची काळजी घेतात, भरपूर जणांच्या कमेंट आल्या की ताई टाकीला काहीतरी बांधा बांधा, तर म्हणजे बांधा किंवा लॉक लावा, तर लॉक तर लावलेलंच होतं पण व्हिडिओ साठी आम्ही त्यावेळेस खोललं होतं. आणि टाकीला तसं 24 घंटे लॉक असतं, साईडनेच थोडंसं हे करून पाईप खोचलेला असतो, आणि जर राहिली विहिरीचं तर विहिरीला पण नेट टाकून घेतली होती आम्ही, पण ती तुटली, आता परत दुसरी स्ट्रॉंग नेट आम्हाला बसवायची आहे, तर येत्या 1-2 दिवसात आम्ही ती नेट सुद्धा बसून घेणार आहे. आणि बाकीचे तीच रिक्वेस्ट, हीटर असतील तर आत्ताच्या आत्ता थोडी तरी काळजी असते तर मुलांना घरातून हीटर फेकूनच द्या. म्हणजे असं नाही का फक्त हीटरनीच होऊ शकतं, ते गरम पाण्यात ह्यांनी तर गॅसवर तापवलेलं होतं, गॅसवर पाणी ठेवून त्यांनी उतरून खाली आणि हे असं त्यांचं झालं. तर त्यांनी असं स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल, ज्या दिवशी उठला त्या दिवशी होळीच्या दिवशी झालं हे, म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी, तर त्यांनी असा विचार सुद्धा नसेल केला की असं असं होईल म्हणून, बा म्हणजे असं खेळता खेळता जाईल पडन. आणि रेग्युलर ते गॅसवर पाणी टाकून असं खाली ठेवायच्या, त्यांना काय माहिती की असं होईल म्हणून, त्यांच्या मनी नाही धीरी नाही, पण पाहा सेकंदात कशी अशी घटना घडली की ते बाळ सोडून गेलं. आणि ह्या बाळाच्या आठवणीच राहिल्या. आणि बाळ तर हॉलमध्ये खेळत होतं, त्यांनी पाणी किचन मध्ये ठेवलेलं होतं, पण त्यांना तरी काय माहिती होती का, म्हणजे मुलांचा म्हणजे बिलकुल थोडा सुद्धा म्हणजे 0% सुद्धा आपण म्हणजे विश्वास नाही ठेवू शकत त्यांच्या. बाळ गेलं पण जी छोटी मुलगी आहे भूमी 1 वर्षाची आणि 2 महिने म्हणजे 14 महिन्याची, तिला सुद्धा इतक्या जखमा झाल्यात हे दोन्ही हात पाय, म्हणजे तिच्याकडे पाहून सुद्धा रडू येत. आता एवढी छोटी मुलगी सुद्धा किती सहन करून राहिली, पण तिचं देवकृपेने वरती काही नाहीये, इथं मांड्यांच्या खाली भाजलेली आणि दोन्ही हाताला इकडे चेस्ट पोटाला काही नाही, त्याच्यामुळे तिला काही झालं नाही. आणि बाकी ज्या त्या मामी आहेत त्यांचा सुद्धा एक पाय अख्खा भाजला, जसं की त्यांनी असं बकेटला पाय लावून त्या बाळाला वरती ओढलं ना, तर ते पाणी सगळं त्यांच्या पायावर उडालं मांडीवरती, त्यांची सुद्धा एक मांडी पूर्ण भाजलेली. आणि त्या बाळाच्या ज्यावेळेस कपडे काढले त्यांनी किती भाजलं पायाला, तर ज्यावेळेस पॅन्टचं जे इलास्टिक होतं ना ते पूर्ण त्याच्या आतमध्ये गेलतं या साईडला, म्हणजे पूर्ण नायलॉनची पॅन्ट होती ना ते चिकटलं होतं, आणि त्या रिझनमुळे असे बाळाची डेथ झाली. पूर्ण म्हणजे खड्डा पडला डायरेक्ट असा आतमध्ये, आणि नंतर पण हॉस्पिटल गेल्यामध्ये गेल्याच्यानंतर मग जखम आतमध्ये, उन्हाळ्याचे दिवस त्याच्यातून असं पाणी सुटत होतं, अख्ख्याच्या ज्या बँड होत्या पट्ट्या त्या ओल्या होत होत्या. तर खूप असं त्या बाळाने संघर्ष केला, 4 दिवस 3 दिवस आणि 4th दिवशी देवानी म्हणजे त्याला नेलं. असं कुणाचं नाव हो देवाला प्रार्थना आहे, देवानी इतकं सुद्धा निकरट नाही बनलं पाहिजे हो की लहान मुलांना म्हणजे एक अशा पद्धतीचं त्यांनी तरसून तरसून म्हणजे मरण नाही द्यायला पाहिजे एवढंच. तर या घटनेबद्दल या व्हिडिओ थ्रू आम्हाला हेच सांगायचं होतं की सगळ्यांनी सगळ्यांच्या मुलांची व्यवस्थित काळजी घ्यावी. आणि हा होता आमचा एक छोटासा ब्लॉग जे की तुम्हाला अलर्ट करण्यासाठी आम्ही बनवला होता. ऍक्च्युली नव्हता बनवायचा पण म्हटलं काही लोक अलर्ट होतील म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवला. तर ह्याच गोष्टीमुळं इतके दिवस व्हिडिओ आले नाही, कारण व्हिडिओ बनवायला नाही आतून हे पाहिजे, आतुरता सुद्धा आणि एक खुशी सुद्धा पाहिजे. त्यावेळेस व्हिडिओ बनवायला मूड येतो, एक हसतमुख चेहरा पाहिजे जो की सगळ्यांना तुम्हाला आवडतो, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या कमेंट्स येतात की ताई तुम्ही खूप म्हणजे आनंदी असता, उत्साही असता, बघून आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी येते. उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ येतील. तर 4 दिवस तुम्ही वाट पाहिली व्हिडिओची, त्याबद्दल दोघींतर्फे सॉरी. आता उद्यापासून रेग्युलर तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ, म्हणजे आभार सुद्धा मानतो की 4 दिवस तुम्ही व्हिडिओची वाट पाहिली, एवढ्या चांगल्या चांगल्या कमेंट्स केल्या. म्हणजे रोजच्या कमेंट्स येतात त्या जुन्या व्हिडिओ खाली की ताई आम्ही वाट बघते ग, किती दिवस झाले, 2 दिवस झाले, म्हणजे किती काळजी, याच्यातूनच कळते की काही झाले काही झाले का, काही प्रॉब्लेम आहे का सांगा ना, तुम्ही रिप्लाय का देत नाहीये, म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय का. आणि मेन मीन्स काय रिप्लाय द्यायला, फोन घरीच होता, मी फोनच नेलेला नव्हता. आणि हिनी पण पाहिलं नाही, सगळ्यांच्या रडण्यामध्येच गेले 4-5 दिवस, म्हणजे कुणाचं म्हणजे कशाकडे लक्षच नव्हतं, त्याच्यामुळे फोन हातात घ्यायचा तर काही विषयच नाही.
त्याच्यामुळे कुणाला रिप्लाय पण देता आले नाही काही नाही, तर आपलं उद्यापासून काय असेल ते रेग्युलर सुरू होईल. रिप्लाय पण दिले जातील जसा वेळ मिळेल तसा, आणि व्हिडिओ पण येतील. चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.